चांदणी चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारा पूल पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज या पुलावरची वाहतूक ही बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. कालपासून या पूल पाडण्याच्या ड्रिलिंगला सुरुवात झाली तर दुसरीकडे हा पूल 18 तारखेला पाडणार असं प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानंतर खरं तर ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. बावधन आणि पाषाणकडे जायचं असेल तर नागरिकांना आता मोठा वळसा घालून जावा लागणार आहे. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा हा वळसा आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास हा पूल ट्विन टॉवरच्या ज्या कंपनी आहे दिल्लीतली त्याला 9 ते 10 सेकंदात हा पूल जो आहे तो जमीन उद्ध्वस्त करायचा आहे. त्यामुळं आता या पूल पाडण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. आपण पाहतोय की या पुलावरची वाहतूक ही आता बंद करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे हा हायवेच्या हा पूल पाडल्यानंतर हायवेच्या लेन वाढणार आहेत आणि या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर ही सर्व प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आता या ठिकाणी वाहतूक पोलीस आहेत. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था पाहतायत. मोठा मुळशी पिरंगुट या भागातून मोठी वाहतूक जी आहे ती पुण्यात याच पुलावरून येत होती तर बावधन पाशांकडे ही वाहतूक या पुलावर येत होती. मात्र आत्ता आज सकाळपासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर या पुलाचं पूल पाडून या ठिकाणी पर्यायी व्यवस्था नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचं काम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या 18 तारखेला हा पूल पाडणार की अजून याला विलंब लागणार हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टी व्ही न्यूज, पुणे.